नवीन वर्ष, नवीन ठिकाणं आणि नवीन ब्लॉग. तर आज आपण आलो आहोत आर्यावर्त एस्केप या ठिकाणी. आपलं हे ठिकाण आहे पुण्यापासून 500 जवळ. आणि आम्ही आता ऍक्च्युली रस्त्याने निघालेलो आहोत, पण इथे मध्ये रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे आपल्याला साधारणपणे 1 तास तरी थांबावं लागेल. इथून आता आमचं डेस्टिनेशन ऍक्च्युली 6 किलोमीटरच आहे, पण तुम्ही बघू शकता इथून पुढे सगळ्या गाड्यांची रांगच रांग आपल्याला दिसते आहे. आजचा हा आपला व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कारण आज मी फॅमिली सोबत नाही तर माझ्या ऑफिस मधल्या टीमच्या फ्रेंड सोबत आलेली आहे इथे फिरण्यासाठी. तर हे ठिकाण वेगळं आहे, त्यामुळे आम्ही टीम आउटिंग साठी आलेलो आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता मजा मस्ती चाललेली आहे फुल ऑन. हॅलो, तर तुम्हाला आतापर्यंत अंदाज आलाच असेल आजचा आपला हा व्लॉग कमाल धमाल आणि अतिशय बेमिसाल असा आहे. आर्यावर्त एस्केप हे ठिकाण अतिशय सुंदर आहे, त्याच्याबद्दलची परिपूर्ण माहिती, प्रत्येक डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो कीप वॉचिंग, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघत रहा. सो गाईज, आम्ही सगळे 20 जणं, म्हणजे 18 मोठे आणि 2 चिल्ली पिल्ली छोट्याशा मुली माझ्या मैत्रिणींच्या, आम्ही सगळ्यांनी बाणेर या ठिकाणाहून सुरुवात केली. आमच्या 4 कार्स आहेत म्हणजे आमच्यासोबत, आणि आम्ही आर्यावर्त एस्केप हे ठिकाण 500 जवळ आहे. तर बाणेरवरून आम्हाला पोहोचण्यासाठी साधारणपणे 1.5 तास लागला. 50 किलोमीटरचं अंतर आहे. रस्ते चांगले आहेत, पण वीकेंड्सला थोडीशी गर्दी असतेच नेहमीप्रमाणे, त्यामुळे तुम्ही एवढं अंतर पार करून इथं 500 ठिकाणी यायचं आहे. आपल्याला इथूनच बॅकवॉटर्स जे आहे, 500 हे एक धरण आहे पुण्यामधलं, त्याचं बॅकवॉटर्स आपण आत्ता इथे बघू शकतो. आणि आता आपण एंट्री करणार आहोत आपल्या आर्यावर्त एस्केप या लोकेशनवर. हे ठिकाण पुण्याच्या जवळ आहे आणि स्टेकेशन म्हणजे वन नाईट स्टेसाठी कॅम्पिंग, बॉनफायर, लाईव्ह म्युझिक ह्यासाठी खूप बेस्ट असं ठिकाण आहे. सो आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनच्या इथे. द आर्यावर्त एस्केप ह्याचे एक पार्टनर आहेत श्री शॉन. ते आपल्याला इथे असणाऱ्या सुविधा आणि इथले रेट्स याबद्दल थोडीशी माहिती सांगतील. हाय गाइज, माय नेम इज शोन, आय एम वन ऑफ द पार्टनर्स ऑफ द आर्यावर्त एस्केप नावी. हम लोग 4 पार्टनर्स है एंड वी हैव लाइक 2 लोकेशंस. वन इज एट पांचेत और एक नावी पे है. तो ऑन बोथ दी प्रॉपर्टीज वी ट्राई टू डू सस्टेनेबल आर्किटेक्चर, वी फॉलो सस्टेनेबल. तो आप जो भी देखोगे, वी हैव ट्राइड बैम्बूज और वी हैव रिप्लेस्ड जो ड्रंक बियर बॉटल्स होते हैं उसको, वी हैव रीयूज्ड एंड रीयूज्ड इट. एंड अबाउट आर थिंग इज वी बिलीव इन हॉस्पिटैलिटी एंड एक्सपीरियंस, वी सेल एक्सपीरियंस. तो ऑन बोथ दी प्रॉपर्टीज वी हैव वीकेंड सागा करके इवेंट होता है विच हैपन्स ऑन बोथ दी प्रॉपर्टीज. So we have like Panchit mein we have 3 types of accommodations, which is one attic, one is safari and one is bamboo pod. So attic is moreover like a bigger accommodation. Uske baad safari aata hai, which accommodates 4 people, and we have a tiny cozy tents which are bamboo pods. So attic goes for 9900 for 2, and safari goes for 7900 for 2, and bamboo pods are for 4900. So we are located in a hilltop. It is a contour site and you get a 180 view of Panchit backwaters, and I'm sure aapko aana padega. Thank you. थँक यू सो मच. इथे चेक इनच्या ठिकाणी आयटीनरी आपल्याला दिसते आहे, ज्यामध्ये आपला आजचा आणि उद्याचा प्लॅन डिटेलमध्ये दिलेला आहे. तिथे बराच वेळ आपला गाडीच्या ठिकाणी गेलेला आहे, रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे आपण थांबलेलो होतो. आता आपण रिसेप्शनला चेक इन केलेलं आहे आणि हे आहे एंट्री गेट जिथून आता आपण एंट्री करणार आहोत. सो लेट्स चिल अँड एन्जॉय अवर जर्नी. फूल बरसाओ मेरे टीममेट्स आ रहे हैं, हाय मेरे कलीग्स आ रहे हैं, बहारो फूल बरसाओ हम सारे फ्रेंड्स जा रहे हैं. इथे मुलांसाठी छोटासा प्ले एरिया आहे आणि आपण या बोर्डवर पाहू शकतो आता.
बरीचशी ठिकाणं इथे आहेत. इथे छान लिहिले यांनी डिस्कनेक्ट, रिज्युविनेट आणि रिकनेक्ट, म्हणजे आपला स्वतःलाच स्वतःचा शोध या ठिकाणी आल्यावर लागेल असं यांचं म्हणणं आहे. तर हे आहेत ॲटिक्स, म्हणजे ज्याच्यामध्ये टू स्टोरीड घरासारखं आहे स्ट्रक्चर हे, आणि यामध्ये दोन फ्लोअर्स आहेत. इनडोअर तिथे बाथरूम टॉयलेटची सुविधा आहे, आणि इथून आपण बघू शकतो हे जमिनीपासून जरा उंचीवर असं आहे. आजचा आपला हा आर्यावर्त एस्केपचा व्लॉग दोन पार्ट्समध्ये डिवायडेड आहे, डे वन आणि डे टू. तर आजचा आपला दिवस पहिला आहे, आपण इथे दुपारच्या वेळी चेक इन केलेला आहे. इथला चेक इन टाईम 3 आहे आणि आत्ता आपण जस्ट एक्सप्लोरिंग द न्यू प्लेस. सो हे इथले बांबू पॉड्स आहेत. मगाशी आपण ॲटिक हाऊसेस पाहिले, ह्याला बांबू पॉड्स म्हणतात. गवताची गंजी इथे लावून आतल्या बाजूनीसुद्धा बांबूचं जे वेताचं असतं ना विणलेलं, तर त्याप्रकारे झोपडी टाईप स्ट्रक्चर आहे. हे सुद्धा थोडंसं जमिनीपासून उंच आहे, टेंट टाईप, म्हणजे खाली डायरेक्ट जमिनीवर नाही आहे, त्यामुळे छान कोझी असं असेल आतमध्ये. आणि इथून आपण आता बघूया पुढे काय आहे. आणि माझ्या मागे तुम्ही ऑसम नजारा बघू शकता. हे सगळं पानशेच जे धरणाचं पाणी आहे ते इथे बॅक वॉटर्स आपल्याला इथे दिसत. आणि माझ्या समोर इथे छोटेसे टेंट हाऊसेस आहेत, ज्याला गवताच्या गंजीने वेढलेलं आहे. खूप मस्त वातावरण आहे, हवा सुटलेली आहे आणि एक निसर्गरम्य ठिकाण पुण्यामधलं. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर इथे येऊ शकता. आत्ताच इथे रिसेंटली 31 डिसेंबरला न्यू इयरचा प्रोग्रॅम पण होता. डे वनच्या प्लॅननुसार आपण दुपारी चेक इन केल्यानंतर थोडंसं इकडे तिकडे भटकून स्नॅक्सचा आस्वाद घ्यायचा आहे. सो आम्ही तोपर्यंत फोटोशूट आमची जी काही होती डे लाईट्सची ती करून घेतलेली आहेत. आणि आता वेळ आहे इव्हनिंग स्नॅक्सची. कांदा भजी, आहा हा, बटाटा वडा, पाव, चीज बॉल्स, स्वीट कॉर्न, म्हणजे ही आपण बनवायची आहे आपल्या आवडीनुसार. कांदा, टोमॅटो, लाल तिखट, मिरची, लिंबू, वॉट एव्हर यू वॉन्ट, बिस्किट्स आणि ऑब्व्हियसली शाम की चाय. त्यामुळे एकदम मस्त आहे इव्हनिंग स्नॅक्स. सो आपण आत्ता स्नॅक्स घेऊन इथे बांबू कॅफे जे लिहिलं आहे तिथे बसणार आहोत. आणि इथून आपल्याला डायरेक्टली खालचा तो लेक साईडचा व्ह्यू आपल्याला तिथून दिसून येतो. छान वातावरण आहे इथलं सगळं. या पायऱ्यांनी पुढे गेल्यावर पण आत काहीतरी दिसतंय, आपण बघूया तिथे काय आहे. आणि हे प्लेस खूप खरंच स्वच्छता आहे बरं का सगळीकडे. तर या ओपन हाऊसमध्ये आपल्याला काही इनडोअर गेम्स दिसत आहेत, तर बघूया काय काय आहेत. ओ एक्सचं गेम आहे लाकडाचं, त्यानंतर इथे काहीतरी टायर्स ठेवलेले आहेत आणि हे ड्रीम कॅचर्स जे म्हणतात ते त्यांनी बनवलेले असतील. सो माझ्या मते तरी हे प्लेस त्यांनी डिझाईन करताना खूप छान छान ॲस्पेक्ट्स डोळ्यासमोर ठेवून केलेले आहेत. आता इथे कॅरम बोर्ड आहे, इथे तुम्हाला कसं वाटलं, हाऊ वॉज माय एस्केप, म्हणजे तुम्ही काय काय केलं इथे येऊन त्या ॲक्टिव्हिटीज सिलेक्ट करायच्यात. हा पण काहीतरी गेम आहे. या लोकांचा ऑलरेडी गेम्स सुरू झालेले आहेत. चला बघूया इथे काय करतात ते. ट्रूथ अँड डेअर चाललंय वाटतं. Go 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176 177 178 179 180
धन्यवाद. अरे आता खाल्लंय बस आणि अशा प्रकारे मजा मस्तीमध्ये इथले गेम्स खेळून झालेले आहेत. आमच्या बॅग्स गाडीमध्येच आहेत आणि आज आपण बांबू पॉड्समध्ये स्टे करणार आहोत. सो मी तुम्हाला टूर देणार आहे बांबू पॉड्समध्ये, म्हणजे ॲक्च्युली काय आहे, कसं दिसतं, राहण्याची सोय कशी आहे ते दाखवणार आहे. सो याला हे कव्हर आहे प्रॉपर, आतमध्ये बेड आहे, ब्लँकेट्स आहेत, उशा आहेत. बांबू पॉड्स हे स्पेसिफिकली दोन लोकांच्या राहण्यासाठीची सोय आहे. इथे एक एम्पी थिएटर सुद्धा आहे जिथे आपण आता गाण्यांचा आवाज ऐकू शकतो. इथे छान सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटीजही घेतल्या जातात. टीम ऍक्टिव्हिटीज म्हणजे इथे स्टेसाठी आज जे कोणी आहेत पूर्ण आर्यावर्त एस्केप मध्ये त्यांच्या सगळ्यांच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. टीम टू जीतना है, नहीं जीतना है. टीम टू रेडी. ठीक है ठीक है, टीम थ्री को वापस नहीं पूछेगा मैं. ठीक है, ये लास्ट एक ही राउंड होने वाला है. रेडी स्कॉट्स स्कॉट्स हेड नी हेड नी. कौन है उधर? स्कॉट स्कॉट करना है. इंडियन टॉयलेट का पोजीशन नहीं चाहिए. स्कॉट रेडी हेड नी हेड वेस्ट हेड नी एंकल वेस्ट हेड एंकल हेड एंकल एंकल तक जा रहे नहीं है. एक बंदा इधर से मेरे को दिख रहा है. हाँ हाँ आप ही हो आप ही हो. हाँ वहां पे एंकल. इसके सब बॉडी पार्ट इधर ही है. रेडी हेड नी हेड एल्बो कंफ्यूज होते हैं. हेड नी एंकल बोन अगदी वेगळे असे छान गेम्स आहेत की ज्यामध्ये खूप मजा मस्ती आणि सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट इथे दिसून येते आणि सगळे मिक्सअप होतात. जे कोणी बाहेरचे पण लोक आहेत आपल्या बरोबर आलेली लोक पण मिक्स होतात. आता संध्याकाळचा अंधार व्हायला लागलेला आहे तरी आमचा फोटो सेशन तर काही संपतच नाही आहे. छान प्लेस आहे आणि वेगळा चेंज आम्हाला मिळाला आहे. तसाच या चिमुकल्यांना पण मिळाला आहे. मस्तपैकी डान्स फ्लोअरवर एन्जॉय करतायत दोघी जणी. आणि आता वेळ झालेली आहे लाईव्ह म्युझिकची. मला म्युझिक, गाणी, कंपोजिंग्स हे सगळं खूप आवडतं. अगदी गझल भावगीतांपासून ते पॉप रॉक म्युझिकपर्यंत खूप आवडतं मला. सो मी खूप एन्जॉय केला हा जो लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स होता. त्याच्यासोबत बार्बीक्यूसुद्धा इथे आहे. सो व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रेफरन्सेस आपले मीलचे आपण बुकिंग करताना देऊ शकतो. आपण ना खूप वर्षभर काम करतो त्यामुळे असा एक एस्केप आपल्याला पाहिजे असतो आयुष्यामध्ये की ज्याच्यामध्ये जबाबदाऱ्यांचं ओझं नाही. त्या दिवशी फक्त आपणच आपल्यासाठी जगायचं आणि मजा करायची. सो आय थिंक आमच्या सगळ्यांसाठी हा दिवस तो आहे की जिथे आम्ही एन्जॉय करतो आहोत सगळी टेन्शन्स विसरून.
मला खात्री आहे तुम्हाला हे ठिकाण ह्याच्याबद्दलची मी दिलेली माहिती, आम्ही स्पेंड केलेला टाईम हा खूप आवडला असेल ह्या सगळ्या गोष्टी. सो कमेंट करायला नक्की विसरू नका या व्हिडिओबद्दल. आणि डे 2 पण व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे, तो सुद्धा नक्की पहा. लाईव्ह म्युझिक, बार्बिक्यू आणि डिनर या सगळ्यांनी एक रिफ्रेशमेंट आपल्या मनाला मिळालेली आहे. आणि आता आपण रात्रीचा व्ह्यू इथे बघू शकतो. लाईट्स आहेत आणि इथे शेकोटी आहे एके ठिकाणी. सो या ठिकाणी आपण गोल राऊंड करून गप्पा मारू शकतो. आणि मूव्ही नाईट आहे, म्हणजे बॉलिवूडचा एखादा तुमच्या आवडीचा मूव्ही ते इथे प्ले करतात आणि आपण इथे एम्पी थिएटरमध्ये बसून पाहायचं आहे. चला जरा जेवणानंतर शतपावली पण करूयात. आजूबाजूला अजून काय काय दिसतंय ते पाहून घेऊयात. इकडे पण काही टेंट्स दिसत आहेत. हां, हे सफारी टेंट्स असावेत ज्यामध्ये 4 लोकांसाठी राहण्याची सोय आहे. रात्रीच्या अंधारामध्ये सुद्धा लाईटिंग इथली किती छान दिसते ना, एकदम सोबर आणि मनाला सुखावणारी अशी. मला तर एका वेगळ्या जगातच आल्याचा अनुभव येतोय. तुम्हाला पण हे प्लेस आवडलं असेल तर नक्की इकडे या, खूप छान टाईम स्पेंड होऊ शकतो फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत. फ्रेंड्स म्हटलं की कल्ला आला, मजा मस्ती खूप आली, त्यामुळे आता हॉरर स्टोरीची सुरुवात झालेली आहे. हे अशा प्रकारचं फोटो सेशन पण इथे चालू झालेलं आहे. आणि आता पूर्ण रात्रभर गप्पा मारण्याचा प्लॅन आहे सगळ्यांचा. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आमच्यातर्फे ह्या ठिकाणासाठी 100 out of 100 मार्क्स. इवन इन केस ऑफ हायजीन सगळीकडे अतिशय स्वच्छता आहे. तुम्ही आता वॉशरूम्स मी दाखवते आहे, ती सुद्धा अतिशय क्लीन आहेत. आणि फायनली आता पडी मारायला, म्हणजे झोपायला आता जाऊया. संपतो आहे. सो गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी सनराइज बघण्यासाठी. आणि आपल्या नेहमीच्या लाईन्स, आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, सगळे व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, डे 2 व्हिडिओ बघायला विसरू नका.